नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा गणिताच्या नव्या व्हिडिओसह तुमच्यासोबत आहे आणि आज आपल्याला फरक ओळखा हा भाग बघायचा आहे चला तर मग सुरू करूया बघा आज आपल्याला नेमकं काय करायचं आहे तुम्हाला फळ्यावर दोन चित्र दाखवली जाणार आहे ही दोन्ही चित्र बऱ्यापैकी तुम्हाला सारखी दिसतील पण या चित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फरक असणार आहे म्हणजे जे पहिल्या चित्रामध्ये असेल ते दुसऱ्या चित्रामध्ये नसेल किंवा थोडेफार वेगळे असू शकते यासाठी तुम्हाला चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि दोन्ही चित्रामध्ये काय वेगळं आहे ते सांगायचं आहे अर्थात मध्ये मध्ये मी तुम्हाला मदत देखील करणार आहे आता ही दोन्ही चित्र पहा तुमच्या पुस्तकातसुद्धा आहेत चित्रात वेगळे असणाऱ्या गोष्टीला आपण गोल करणार आहोत आता पहा हे पहिले चित्र आहे आणि हे दुसरे चित्र आहे या दोन्ही चित्रांमध्ये चेंडू दाखवले आहेत आता हा चेंडू पहा हा चेंडू दुसऱ्या चेंडू पेक्षा कसा आहे मोठा आहे बरोबर आणि दुसऱ्या चित्रातील चेंडू कसा आहे लहान आहे छान पहिल्या चित्रातील चेंडू मोठा आहे आणि दुसऱ्या चित्रातील चेंडू हा लहान आहे हा आहे पहिला फरक आता पहिले चित्र बघा हा मुलगा कुठे आहे मुलीच्या पुढे आहे आणि ही मुलगी कुठे आहे मुलाच्या मागे आहे एकदम बरोबर आता दुसऱ्या चित्रात पहा दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी कोठे आहे मुलाच्या पुढे आहे आणि मुलगा कोठे आहे मुलीच्या मागे आहे बरोबर पहिल्या चित्रामध्ये मुलगा चेंडू जवळ आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी चेंडूजवळ आहे आता पहिल्या चित्रामध्ये फुलपाखरू कोठे आहे मुलाच्या हातासमोर आहे बरोबर मुलाच्या हातासमोर आहे पण ते जमिनीपासून वर आहे आणि दुसऱ्या चित्रातील फुलपाखरू कोठे आहे खाली आहे पहिल्या चित्रामध्ये फुलपाखरू वर आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये फुलपाखरू खाली आहे हा आहे तिसरा फरक आता आपण चौथा फरक पाहूया आता पहिल्या चित्रातील पक्षी बघा किती पक्षी आहे एक दोन दोन पक्षी आहे बरोबर आणि दुसऱ्या चित्रामध्ये किती पक्षी आहेत अनेक पक्षी आहेत एकदम बरोबर आता पहिल्या चित्रामध्ये बघा या ठिकाणी फुल दिसत आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये आहे का बघा दुसऱ्या चित्रात फुल दिसत नाही बरोबर दुसऱ्या चित्रामध्ये फुल दाखवलेले नाही दोन्ही चित्रामध्ये अजून एक फरक आहे पहिल्या चित्रामध्ये या ठिकाणी दाखवलेले गवत हे लहान आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये ते थोडे मोठे दाखवलेले आहे म्हणजे गवताची वाढ झालेली आहे तसेच दोन्ही चित्रामध्ये अजून एक फरक आहे पहिल्या चित्रामध्ये मुलाच्या पॅन्टचा रंग लाल आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुलाच्या पॅन्टचा कलर पिवळ्या रंगाचा आहे हा सुद्धा एक फरक आहे एवढे फरक या दोन्ही चित्रामध्ये आपण पाहिले आहेत आता तुम्हाला आपल्या पुस्तकात फरक असलेल्या ठिकाणी गोल करायचा आहे आता सरावासाठी मी तुम्हाला अजून दोन चित्र देत आहे जे तुम्हाला आता आपला व्हिडिओ चालू असताना दिसेल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चित्राचा स्क्रीनशॉट फोटो काढायचा आहे आणि दोन्ही चित्रामध्ये काय काय फरक आहे ते ओळखायचं आहे आणि तुम्हाला कोणता फरक सापडला तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा शिकत राहा धन्यवाद